एकोणीसशे सत्तर साली, बेज चालो। एको साला परेंद चालो एको साली मी एम बी बी एस झालो एकोणीसशे ब्याऐंशी सालापर्यंत मी माझे दोन दवाखाने आणि हॉस्पिटल चालवलं एकोणीसशे ब्याऐंशी साली मी माझे दोनही दवाखाने आणि हॉस्पिटल बंद केलं आणि तेव्हापासून मी अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीचा पूर्णवेळ कार्यकर्ता आहे मी जेव्हा माझं पूर्णवेळ चांगलं चालणारं प्रॅक्टिस बंद करून चळवळीचा पूर्णवेळ कार्यकर्ता बनलो त्यावेळी मला प्रश्न जो लोक विचारत असत आणि आजही विचारतात तो प्रश्न असा की डॉक्टर अंधश्रद्धा निर्मूलनाचं काम करण्यासाठी स्वतःचा चांगला चालणारा व्यवसाय बंद करण्याची गरज आहे का म्हणजे ते उदाहरण असं देतात की समजा एक मोठा हॉल आहे आणि त्या हॉलमध्ये जर अंधार आहे तर तो अंधार दूर करण्यासाठी आपण काही अंधार खणून काढून घमेल्यात भरून बाहेर काढून टाकू शकत नाही का हातामध्ये झाडू घेऊन आपण काही अंधार झाडून टाकत नाही अंधार असलेल्या हॉलमध्ये जर मेणबत्ती लावली तर प्रकाश पडतो मेणबत्तीच्याऐवजी पेट्रोमॅक्स लावला तर आणखी प्रकाश पडतो पेट्रोमॅक्सच्याऐवजी ट्यूबलाईट लावला तर त्याहून जास्त प्रकाश पडतो आणि जर दिवस उगवला सूर्य माथ्यावर आला चारही बाजूनं सूर्याची किरणं जर हॉलमध्ये घुसली तर अंधार नाहीसा होतो जसजसा प्रकाश येतो तसतसा अंधार जातो मानवी जीवनात शिक्षणाचा आणि विज्ञानाचा प्रकाश आणि प्रसार जसजसा येईल तसतसा अज्ञानाचा आणि अंधश्रद्धेचा अंधकार आपोआप नाहीसा होईल त्यासाठी वेगळं काही करण्याची गरज नाही अशा स्वरूपाचा हा विचार आहे खरं म्हटलं तर असं जर झालं असतं तर सगळ्यात जास्त आनंद मलाच झाला असता पण वस्तुस्थिती काय आहे मी फक्त आपल्याला एक उदाहरण देतो म्हणजे आपल्या येईल अठराशे त्रेपन्न साली भारतातली पहिली रेल्वेगाडी मुंबईहून ठाण्याला सुटली तोपर्यंत या देशातल्या लोकांनी असा विचारच केलेला नव्हता की गाडी नाही घोडा नाही हत्ती नाही बैल नाही आणि कुठल्याही पशूच्याशिवाय एक वाहन इकडून तिकडं शेकडो माणसांना घेऊन जाऊ शकतं म्हणजे त्यावेळच्या शाळेमध्ये अशा कविता होत्या की साहेबाचा पोरलाही अकली र बिन बैलाची गाडी कशी हाकली र एक गाडी सकाळी मुंबईहून निघायची आणि तीच गाडी पुन्हा संध्याकाळी ठाण्याहून मुंबईला परत यायची त्यावेळेला ठाण्याहून मुंबईला बैलगाडीनं यायला तब्बल चोवीस तास लागायचे त्यामुळे ही अतिशय महत्त्वाची उपयुक्त अशी सोय होती गाडी ठाण्याला गेली आणि ठाण्याहून गाडी मुंबईला सुटायची असेल त्यावेळेला त्या, त्या गाडीमध्ये बसण्यासाठी त्यावेळेला एक रुपया काय होतं तिकीट नव्हतं तर गाडीमध्ये बसणाऱ्या लोकांना गोरासाहेब एक रुपया देत होता कारण लोक गाडीमध्ये बसायला तयार नव्हते लोकांना असं वाटत होतं की हे गाडी म्हणजे काहीतरी चेटूक आहे आणि या गाडीमध्ये हे बसवणार आम्हाला मुंबईला नेणार मुंबईला याने अनेक बांधकामं काढलेली आहेत त्याच्या पायापाशी चिरडून मारणार म्हणून लोक हो बसू नका गाडीमध्ये असे फतवे निघाले होते तेव्हा रे बसा म्हणून त्या काळातला एक रुपया अठराशे त्रेपन्न सालचा सा बसणाऱ्या लोकांना द्यायचे मग लोक बसायला लागल्यानंतर ती रक्कम आठाणे केली मग चारणे केली मग मोफत प्रवास केला आणि मग तिकीट आलं यामुळे प्रत्येक वेळेला ज्या वेळेला गाडी मुंबईहून ठाण्याला किंवा ठाण्याहून मुंबईला सुटायची त्यावेळेला सुवासिनी यायच्या गाडीला ओवाळायच्या गाडीच्या इंजिनाला हळद कुंकू व्हायच्या आणि इंजिनाला लिंबू मिरची आणि काळी बावली उलटी बांधायच्या आता हे ज्या वेळेला मी बोलतो त्यावेळेला मी अनेकांच्या चेहऱ्यावर श्रोतृवर्गातल्या हास्याची स्मितरेषा पाहतो पण मला खरं सांगा आजही आपल्या घरी किंवा आपल्या शेजाऱ्याच्या घरी दोन चाकी किंवा चार चाकी वाहन जर आलं तर आपण हेच करतो ना याचा अर्थ असा की आपण विज्ञानाची सृष्टी घेतली पण विज्ञानाची दृष्टी घेतली नाही विज्ञानाची करणी घेतली पण विज्ञानाची विचारसरणी घेतली नाही आम्ही मधी पुण्यामधल्या वीस हजार रिक्षांचं सर्वेक्षण केलं त्यापैकी अठरा हजार रिक्षा प्रत्येक अमावास्येला स्वतःच्या रिक्षाच्या समोर लिंबू मिरची आणि काळा बिब्बा बांधतात आता हे सगळ्यांना माहीत असणार की लिंबामध्ये अतिशय चांगलं असं क जीवनसत्व असतं आणि हे क जीवनसत्व हे पोषणाला अतिशय उपयुक्त असतं या देशामध्ये पोषणाचे अनेक प्रश्न आहेत अशा वेळेला एकट्या पुणे शहरामध्ये दर महिन्याला अठरा हजार लिंबांच्यामधलं क जीवनसत्व आपण वाळवून वाया घालवतो म्हणजे आपण असा कधी विचार केला का की दीडशे वर्षापूर्वीची कोणती गोष्ट आपण ठेवली आपण दीडशे वर्षापूर्वीचे कपडे घालून मावरत नाही आपण दीडशे वर्षापूर्वीचं अन्न खात नाही आपण दीडशे वर्षापूर्वीचं शिक्षण घेत नाही आपण दीडशे वर्षापूर्वीची वाहनं वापरत नाही मग दीडशे वर्षापूर्वीची लिंबू मिरची आणि काळी बाहुली राहिली याचं कारण असं की आपण विज्ञान वापरायला शिकलो वैज्ञानिक दृष्टिकोन शिकलोच नाही पण ही गोष्ट आपल्याला वाटते त्याच्यापेक्षा अधिक गांभीर्यपूर्वक घेण्याची आहे मी आपल्याला चळवळीतलं एक उदाहरण देतो आपल्याला कल्पना असेल अगदी अलीकडेच सत्यसाईबाबा निवर्तले आणि सत्यसाईबाबा असं म्हणत की माय मिरॅकल इज माय व्हिजिटिंग कार्ड चमत्कार करण्याची शक्ती मला त्या जगनियंत्याने दिलेली आहे कारण चमत्कार करणारा तो महापुरुष तुमच्या उद्धारासाठी पाठवलेला मीच याची खात्री तुम्हाला पटावी त्यामुळे तुम्ही जर सत्यसाईबाबांना भेटायला गेला तर ते हवेमधनं हात फिरवायचे आणि तुमच्या हातावर अंगारा ठेवायचे हवेमधनं हात फिरवायचे आणि तुमच्या हातावर सोन्या चांदीची अंगठी ठेवायचे आणि हवेमधनं हात फिरवून भेटायला आलेल्या लोकांना सोन्याचं लॉकेट किंवा रत्नाचे हार देखील त्याने दिल्याच्या मौजूद आहेत आता लक्षात एवढंच ठेवायचं की तुमच्या माझ्यासारखा सामान्य माणूस भेटायला गेला तर ते त्याला अंगारा द्यायचे कुणी आमदार खासदार भेटायला गेला तर त्याला सोन्या चांदीची अंगठी द्यायचे कुणी राष्ट्रपती पंतप्रधान बडा भांडवलदार भेटायला गेला तर त्याला किंवा त्याच्या लेकीला सोन्याची चेन द्यायचे कारण देखील भक्ताला शेवटी त्याच्या लायकीप्रमाणेच देत असतो आपली लायकी अंगारा घ्यायची आणि अंगारा याचा अर्थ राख ती राख फक्त बाबांच्या पवित्र हातामधनं आली म्हणून त्याला विभूती किंवा अंगारा म्हणायचा असो तर असे सत्यसाई बाबा लातूर जिल्ह्यामधल्या चाकूरला येणार होते आणि जिवंतपणी त्यांचं एक भलं मोठं मंदिर बांधण्याचं काम त्या ठिकाणी चालू होतं लातूर जिल्ह्यामध्ये आम्ही ही संपूर्ण मोहीम चालवत होतो आत्ता मी जे बोललो ते ठिकठिकाणी जाऊन जाहीर भाषणामध्ये आणि महाविद्यालयामध्ये सांगत होतो ज्या वेळेला सत्यसाई बाबा चाकूरला आले तो दिवस महाराष्ट्राच्या विधिमंडळाचा पहिला दिवस होता खरं म्हटलं तर त्यावेळेला मुख्यमंत्री विलासराव देशमुखांनी विधिमंडळात उपस्थित राहणं गरजेचं होतं पण ते सत्यसाईबाबांच्या दर्शनाला चाकूरला आले प्रचंड मोठा जनसमुदाय जमलेला होता आम्ही मंडळी निदर्शनं करू म्हणून लातूर बीड आणि नांदेड जिल्ह्यातले आमचे सगळे कार्यकर्ते अठ्ठेचाळीस तास आधीच पोलिसांनी गजाआड केलेले होते कार्यक्रम सुरू झाला सत्यसाईबाबांनी भाषण सुरू केलं भाषण सुरू केल्यानंतर पाच मिनटांनी ते अचानक थांबले त्यांनी आपला डावा मोकळा हात हवेतनं फिरवला एक सोन्याची साखळी काढली आणि मुख्यमंत्र्यांचे धाकटे बंधू दिलीपराव देशमुख यांना दिली, दिली। आजही ती त्यांच्या गळ्यामध्ये आहे पुन्हा त्यांनी भाषण सुरू केलं पुन्हा वीस मिनटं गेली पुन्हा अचानक भाषण थांबवलं पुन्हा उजवा हात हवेतनं फिरवला एक सोन्याची साखळी काढली आणि मुख्यमंत्री विलासराव देशमुखांना दिली आजही ती त्यांच्या गळ्यामध्ये आहे आणि भाषण संपवत असताना त्यांनी पुन्हा खालना हात फिरवला त्या हातामधनं अंगारा काढला आणि जमलेल्या बाया बापड्यांना वाटला म्हणजे जे, जे आम्ही सांगत होतो ते याचं देही याचं डोळा लोकांनी बघितलं गंमत आहे ती पुढचीच आहे त्याच्यानंतर एकदा मला महाराष्ट्राचे सांस्कृतिक सचिव पटेल यांचं एक पत्र आलं काय पत्र होतं हा जो सगळा मी आपल्याला किस्सा सांगितला हा सगळा किस्सा माझ्या लढे अंधश्रद्धेचे या पुस्तकामध्ये ज्या वेगवेगळे संघर्ष वर्णिले आहेत त्याच्यामध्ये लिहिलेला आहे आणि सांस्कृतिक खात्याचे सचिव पटेल यांचं मला असं पत्र आलं की कळवण्यास आनंद होतो की तुमच्या लढे अंधश्रद्धेचे या पुस्तकाला महाराष्ट्र शासनाचा उत्कृष्ट ग्रंथनिर्मितीचा क्रांतिसिंह नाना पाटील पुरस्कार मिळालेला आहे आणि तो माननीय मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या हस्ते स्वीकारण्यासाठी आपण त्या ठिकाणी पंचवीस नोव्हेंबरला औरंगाबादला यावं यावर मी मुख्यमंत्र्यांना जे पत्र लिहिलं ते माझ्या पुढच्या पुस्तकामध्ये ऐसे कैसे झाले भोंदू हे त्या पुस्तकाचं नाव त्याच्यामध्ये छापलेलं आहे त्या माझ्या पत्रामध्ये मी बाकीच्या बऱ्याच गोष्टी लिहिल्यात पण एक गंभीर ओळ लिहिलेली आहे ती अशी भारतीय संविधानाशी विसंगत वर्तन करणाऱ्या मुख्यमंत्र्यांच्याकडून मी माझा पुरस्कार स्वीकारू इच्छित नाही आता मी काही एवढा उद्धट कार्य करता नाही की कोणी जर आपलं कौतुक करत असेल तर जा मी नाही तुझ्याकडनं कौतुक करून घेत असं म्हणण्यासारखा किंवा मी एवढा बेजबाबदार कार्यकर्ताही नाही की ज्या संविधान राबवण्याची जबाबदारी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यावर प्राधान्याने आहे त्याला जाहीरपणे असं सांगणं की तुम्ही संविधानाशी विसंगत वर्तन करताय आणि म्हणून तुमच्या हातनं मी पुरस्कार घेणार नाही पण तरी देखील मग मी असं का लिहिलं याचं कारण असं की मला सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नासला जी घटना मिळाली त्याच्यामध्ये फक्त नागरिकांचे हक्क होते म्हणजे मला संचार स्वातंत्र्याचा हक्क आहे मी देशामध्ये कुठेही फुरू शकतो मला अभिव्यक्तीचा हक्क आहे मी पाहिजे ते बोलू शकतो मला मालमत्ता धारण करण्याचा हक्क आहे मी मालमत्ता घेऊ शकतो परंतु घरामध्ये जसं आपण मुलांना सांगतो की तुम्हाला हक्क मिळतील पण तुम्हाला कर्तव्य पार पाडायला लागतील त्याच पद्धतीनं एकोणीसशे शहात्तर साली देशाच्या घटनेमध्ये वाढ करण्यात आली आणि त्याच्यामध्ये नागरिकांच्या कर्तव्याचा समावेश करण्यात आला आणि त्यातलं एक महत्त्वाचं कर्तव्य आहे इट इज अ ड्युटी ऑफ एव्हरी इंडियन सिटीझन टू प्रमोट सायंटिफिक टेम्परामेंट प्रत्येक भारतीय नागरिकांचं हे कर्तव्य आहे करू का करू नको असं विचारलेलं नाही आहे की सायंटिफिक टेम्परामेंट म्हणजे वैज्ञानिक दृष्टिकोन याचा विचार प्रसार आणि अंगीकार त्यांनी केला पाहिजे एवढंच नव्हे तर त्याच्यानंतर एकोणीसशे सत्त्याऐंशी साली देशाचं नवं शैक्षणिक धोरण आलं त्या शैक्षणिक धोरणामध्ये वैज्ञानिक मनोभावाची निर्मिती या महत्त्वाच्या गाभा घटकाचा समावेश केलेला आहे मूल्य शिक्षण महाराष्ट्रामध्ये शिकवलं जातं शालेय मूल्य शिक्षणामध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन याची नोंद केलेली आहे आपण सगळेजणं विज्ञानयुगात जगतो सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आपण एकही गोष्ट विज्ञानाच्या सहाय्या वाचून करू शकत नाही म्हणजे सकाळी उठल्यानंतर आपण टूथब्रशवर टूथपेस्ट घेतो आणि वॉशबेसिनचा नळ सोडतो यापैकी एकही गोष्ट शंभर वर्षापूर्वी महाराष्ट्रामध्ये नव्हती ना टूथब्रश होता ना टूथपेस्ट होता ना वॉशबेसिन होतं तुम्हाला झाडाची काडी घेऊन विहिरीचं पाणी शेंदावं लागलं असतं आणि आपल्यापैकी अनेक जणं तर निश्चितपणे विज्ञानाचे पदवीधर असतील आता हे सगळं सांगितल्यानंतर मी महाराष्ट्रातल्या महाविद्यालयांच्यामध्ये असा प्रश्न विचारत असतो की मी एक साधा प्रश्न विचारतो दहा सेकंद थांबतो आपल्यापैकी कोणीही त्याचं उत्तर द्या प्रश्न असा घटनेमध्ये नागरिकांचं कर्तव्य म्हणून सांगितलेला वैज्ञानिक दृष्टिकोन नंबर एक शिक्षणाच्या गाभा घटकामध्ये सांगितलेली वैज्ञानिक मनोभावाची निर्मिती नंबर दोन मूल्य शिक्षणामध्ये समाविष्ट केलेला वैज्ञानिक दृष्टिकोन नंबर तीन तुम्ही ज्या विज्ञान युगात जगता त्याचा पाया असलेला वैज्ञानिक दृष्टिकोन नंबर चार आणि तुम्ही जे विज्ञान शिक्षण घेतलं त्याचं तत्त्वज्ञान असलेला वैज्ञानिक दृष्टिकोन नंबर पाच एवढा महत्त्वाचा असलेला वैज्ञानिक दृष्टिकोन म्हणजे काय हे मला एका शब्दात कोण सांगेल म्हणजे जसं तिसरी चौथीमध्ये आपल्याला प्रश्न असतात ना की समानार्थी शब्द लिहा मग पाणी असेल तर आपण लिहितो जल सूर्य असेल तर आपण लिहितो रवी चंद्र असेल तर आपण लिहितो शशी तसं क्षणभर हे माझं भाषण ऐकताना देखील आपण विचार करा की समानार्थी शब्द लिहा वैज्ञानिक दृष्टिकोन म्हणजे आणि माझा असा अनुभव आहे की महाराष्ट्रातल्या नव्याण्णव टक्के कॉलेजमध्ये नव्याण्णव टक्के वेळेला याचं उत्तर येतं नाही किंवा आलं तर चूक येतं वैज्ञानिक दृष्टिकोन याचा एका शब्दामध्ये अर्थ असा भाव तपासणं प्रत्येक कार्याच्या मागे कारण असतं नंबर एक ते कारण माझ्या बुद्धीला समजू शकतं नंबर दोन जगातल्या सगळ्याच कार्यांच्या मागची कारणं समजतात असं नाही पण ती ज्यावेळी समजतील त्यावेळी कशी समजतील हे मला समजतं नंबर तीन आणि यथार्थ ज्ञानप्राप्तीचा माणसाला लाभलेला हा सर्वात खात्रीचा मार्ग आहे नंबर चार यांनी वैज्ञानिक दृष्टिकोन बनतो त्यामुळे वैज्ञानिक दृष्टिकोन कळेपर्यंत माणूस हा या सृष्टीमधला दुबळा प्राणी होता माझ्या आयुष्यामध्ये जे जे काही घडतं आहे ते ते घडण्यामागे देव आहे दैव आहे नशीब आहे प्राक्तन आहे संचित आहे प्रारब्ध आहे कर्मविपाक आहे मागच्या जन्मीचं पापपुण्य आहे जन्माची वेळ आहे अशा अनेक गोष्टी त्याला वाटत होत्या माणसाला कार्यकारण भाव कळला आणि जो परतंत्र होता माणूस तो स्वतंत्र झाला जो पराधीन होता तो स्वाधीन झाला आणि लक्षात घ्या मानवी इतिहासामधली ही अतिशय महत्त्वाची आणि अतिशय रोमांचकारी अशी घटना आहे म्हणजे आपण कधी असा विचार केला आहे का जसं मी आत्ता आपल्याशी बोलतोय की माणूस या पृथ्वीवरचा सगळ्यात दुबळा प्राणी म्हणून निसर्गाने निर्माण केला माणसाला साधं चिमणीप्रमाणे हवेमध्ये उडता येत नाही माणसाला माशाप्रमाणे पाण्यात चोवीस तास राहता येत नाही माणसाची आणि हरणाची जर पळण्याची शर्यत लावली तर हरिण माणसाच्या तिप्पट वेगाने पळतं कारण त्याच्या पायाचे स्नायू हे माणसाच्या पायाच्या स्नायूच्यापेक्षा तिप्पट बळकत आहेत हत्तीला आणि गेंड्याला निसर्गाने अपरंपार ताकद दिलेली आहे त्यांच्या वाट्याला कोणी जात नाही वाघ आणि सिंहाला तीक्ष्ण नखा आणि दात दिलेली आहेत ज्यामुळे ते कच्चं मांस पकडू शकतात फाडू शकतात खाऊ शकतात माणसाला हे अजिबात शक्य होत नाही थंडीमध्ये माणूस कुडकुडतो पण अस्वलाला निसर्गाने उबदार केसाळ कातड्याचा कोट दिला आहे ज्यामुळे ते हिमप्रदेशातही मजेत राहतं अंधारामध्ये बॅटरी घेतल्याशिवाय आपल्याला काही दिसत नाही पण मांजराचा अंधारा पिल्लू अंधारामध्ये जाऊ शकतं माकडाचं पिल्लू या झाडावरनं त्या झाडावर मजेत उड्या घेतं जे माणसाला शक्य नसतं म्हणजे आपल्याला माहीत असेल की घरामध्ये जर दोन तीन महिन्याचं गोजीरवाणं बाळ असेल आणि जर त्याला हौशेनी तुम्ही उचललं तर घरातल्या वयस्क बायका असं सांगतात की मोठ्या हौशेनिल लेकराला उचललं आहे पण त्याच्या मानेखाली हात घाला तीन महिन्याच्या माणसाच्या मुलाला स्वतःची मान सावरत नाही आणि तीन महिन्याचं बैलाचं खोंड घेतलं तर ढुशा देताना आवरत नाही आपल्यापैकी अनेकांनी गाईचं वासरू जन्माला आलेलं बघितलं असेल गाईचं वासरू जन्माला आल्यानंतर बारा तासामध्ये पाय झाडत उभं राहतं आणि माणसाचं पिल्लू बारा तास नव्हे बारा दिवस नव्हे बारा आठवडे नव्हे बारा महिन्यांनी उभं राहिलं तरी आम्ही टाळ्या पिटून म्हणतो की बाळ्या उभा राहायला कोणी नाही पाहायला मग विचार असा केला पाहिजे की एवढा दुबळा प्राणी या सृष्टीचा स्वामी झाला कसा मग लोक असं म्हणतात की तो सृष्टीचा स्वामी झाला कारण त्यांनी आपली विचारशक्ती आणि बुद्धी वापरायला सुरुवात केली मग मी त्यांना असं विचारतो की सगळ्यांनाच बुद्धी आहे हत्तीला बुद्धी आहे म्हणून तो सरकशीमध्ये काम करतो कुत्र्याला बुद्धी आहे म्हणून तो पोलीस खात्याला उपयोगी पडतो डॉल्फिन माशाला तर चौथीतल्या पोरा एवढी अक्कल आहे तो पाणसुरुंग शोधून काढतो बोटीनं मार्ग दाखवतो मग माणूसच बुद्धिमान झाला म्हणजे लक्षात घ्या वैज्ञानिक दृष्टिकोनाच्या अलीकडच्या टप्प्यावर आपण समजून घेतोय की माणूस या जगामध्ये फक्त पाच लाख वर्षापूर्वी आला आणि माणसाचं सा नाव आहे मॅन द होमोसेपियन खरं तर त्याचं नाव आहे मॅन द होमोसेपियन सेपियन पण आपण पहिल्यांदा विचार करू होमो म्हणजे प्राणी सेपियन म्हणजे शहाणा इतका दुबळा प्राणी शहाणा झाला कसा माणूस निर्माण झाला पाच लाख वर्षापूर्वी माणसाचा पूर्वज असलेला गोरिला किंवा ओरांगुटांग चिंपॅनझी एप हे निर्माण झाले दीड कोटी वर्षापूर्वी सस्तन प्राणी ज्यामध्ये मादी पिलाला जन्म देते आणि दुग्धद्वारे त्याचं पोषण करते असे हत्ती वाघसिंह निर्माण झाले तीन कोटी ऐंशी लाख वर्षापूर्वी किंवा चार कोटी वर्षापूर्वी आता एक प्रश्न आपल्याला पडायला पाहिजे की अंदाजे चार कोटी वर्षापूर्वी हत्ती निर्माण झाला आणि त्याचं वजन आहे चार हजार किलो आणि फक्त पाच लाख वर्षापूर्वी माणूस निर्माण झाला आणि त्याचं वजन आहे साठ किलो मग तुलनात्मकरित्या कुणाचा मेंदू मोठा आहे असा प्रश्न विचारल्यानंतर लोक विचारात पडतात कारण त्यांना माहीत असतं की माणसाच्या मेंदूचं वजन साधारणपणे तेराशे पन्नास ग्रॅम ते पंधराशे ग्रॅम म्हणजे दीड किलो आहे आणि शरीराचं वजन साठ किलो आहे म्हणजे शरीराच्या वजनाच्या प्रमाणामध्ये एक ते दीड टक्का एवढं माणसाच्या मेंदूचं वजन आहे आणि चार हजार किलो वजन असलेल्या हत्तीच्या मेंदूचं वजन आहे फक्त चार किलो म्हणजे शरीराच्या वजनाच्या प्रमाणामध्ये पॉईंट वन पर्सेंट आता आपल्यासमोरचा खरा प्रश्न असा की हत्तीपेक्षा माणसाचा मेंदू इतका मोठा झाला कसा मी जर असं म्हटलं की माणूस हा देवाचा अत्यंत लाडका प्राणी आहे रोज त्याने झाडाखाली बसून देवाची प्रार्थना केली की हे देवा अक्कल दे अक्कल दे अक्कल दे आणि मग देव प्रसन्न झाला आणि देवानी त्याला अक्कल दिली आणि हळूहळू त्याचा मेंदू वाढला तर तुम्ही सगळेजण हसाल पण तुम्ही उत्तर दिलं पाहिजे की तुम्ही श्रीगणपतीला मानता गजानना बुद्धीचा देव आहे असं मानता त्याचं मस्तक हे हत्तीचं आहे हे तुम्हाला माहीत आहे मग बुद्धीचा देव असलेल्या गजाननाने हत्तीला बुद्धी न देता माणसाला बुद्धी दिली याचं इंगित काय आहे कशामुळे माणसाचाच मेंदू वाढला आणि अन्य कुठल्याही प्राण्यांचा मेंदू वाढला नाही याचं उत्तर असं की उत्क्रांतीमध्ये लक्षात घ्या माणूस एक प्राणीच आहे त्यामुळे आपण मनुष्य प्राणी म्हणतो पण माणसाला पंजे आहेत जसे सगळ्या प्राण्यांना असतात पण उत्क्रांतीमध्ये माणसाचा अंगठा सुटा झाला माणसाची पंजाची बोटं सुटी झाली माणूस स्वतःचा अंगठा बोटांच्यावर टेकवायला लागला त्याने स्वतःच्या दहा बोटांचं हत्यार किंवा अवजार केलं आणि त्यांनी आजूबाजूच्या निसर्गावर प्रक्रिया करायला सुरुवात केली ही प्रक्रिया करता करता त्याचा मेंदू वाढत गेला काही हजार वर्ष गेली माणसाने मग खालचा दगड उचलला उचललेल्या दगडाला धार लावली धार लावलेल्या दगडाला झाडाची फांदी तोडली आणि जोडली आणि त्याच्यानंतर कुऱ्हाड नावाचं प्राथमिक हत्यार केलं त्याचं हत्यार विकसित झालं प्रक्रिया करण्याची त्याची क्षमता वाढली आणि त्याच्यामुळे त्याचा मेंदूचा आणखी विकास झाला काही हजार वर्ष गेली त्यांनी धातू शोधून काढला त्यांनी धातूची अवजारं तयार केली त्या अवजारांच्या आधारे त्याची प्रक्रिया आणखी सुधारली त्याचा मेंदू आणखी वाढला लक्षात घ्या की श्रमाच्याद्वारे माणूस निसर्गाच्यावर प्रक्रिया करू लागला आणि त्याचा मेंदू वाढला माणसाची व्याख्या विचार करणारा प्राणी असे नाही कारण सगळेच प्राणी विचार करतात आणि विचार केल्याशिवाय कोणी राहू शकत नाही माणसाची व्याख्या आहे मॅन इज टूल मेकिंग ॲनिमल माणूस हा हत्यार किंवा अवजार निर्माण करणारा प्राणी आहे नंबर एक आणि नंबर दोन मगाशी मी म्हटलं की माणसाचं शास्त्रीय नाव आहे मॅन द होमोसेपियन ते खरं आहे होमो इरेक्टोसेपियन होमो इरेक्टस सगळेच चा प्राणी चार पायावर होते मनुष्य दोन पायावर आला त्यांनी पुढच्या दोन पायांचं हातात रूपांतर केलं आणि त्यांनी त्या हाताच्या आधारे निसर्गावर प्रक्रिया सुरू केली पण ज्या वेळेला तो ताठ झाला इरेक्ट झाला त्यावेळेला त्याचं स्वरेंद्रिय वर सरकलं माणसाच्या स्वरेंद्रियाची जेवढी कंपनं होतात तेवढी अन्य कुठल्याही प्राण्याच्या स्वरेंद्रियाची होत नाहीत त्यामुळे माणसाने भाषा शोधून काढली आणि एका बाजूला श्रमाच्याद्वारे निसर्गाशी संवाद आणि दुसऱ्या बाजूला भाषेच्याद्वारे माणसांशी संवाद याच्याद्वारे माणसाचा मेंदू वाढला कुठल्याही देवाची पूजा अर्चा करून जपजाप्य करून यज्ञयाग करून त्याचा मेंदू वाढला नाही त्यामुळे ज्या वेळेला आपण अंधश्रद्धेला बळी पडतो त्यावेळेला काय घडतं त्यावेळेला तुम्ही अंधश्रद्धेला बळी पडला म्हणून नरेंद्र दाभोलकर किंवा अंधश्रद्धा निर्मूलन समितीचं काहीच बिघडत नाही कुणाचं बिघडतं लक्षात घ्या मी जर तुमच्या घरी आलो आणि तुमचं घर बघून म्हटलं अरे वा किती छान घर आहे एवढं मोठं घर इतक्या लवकर बांधायला तुम्हाला कसं काय जमलं तुम्ही म्हणता अहो हे मी नाही बांधलेलं माझ्या वडिलांनी बांधलेलं आहे मला फक्त सांभाळायचं काम करायचं आहे बाईच्या अंगावर जर खूप दागिने बघितले आणि तिची मैत्रिणी जर म्हणली अगं तुला इतके सोन्याचे दागिने इतक्या लहान वयात तुला घ्यायला कसे काय जमले ते म्हणते नाही नाही हे मी नाही काही हे सासूबाईंनी दिलेले आहेत किंवा आईंनी दिलेले आहेत हे स्त्रीधन आहे ते मला सांभाळायचं आहे एक पिढ्याच्या पूर्वीपासून आलेलं घर किंवा स्त्रीधन धन म्हणून तुम्ही सांभाळता मग हा जो तुमचा मेंदू आहे हे धन यायला किमान माणसाच्या पन्नास हजार पिढ्या जायला लागल्या पाच लाख वर्षापूर्वी गुहेमध्ये सापडलेल्या माणसाच्या ज्या कावट्या आहेत त्याच्यामध्ये एवढीच पोकळी आहे की साडेसातशे ग्रॅमचाच मेंदूच बसेल आज तुमचा मेंदू पंधराशे ग्रॅमचा झाला तुम्ही ज्यावेळी त्याला विसरता आणि अंधश्रद्धेला बळी जाता त्यावेळी जणू काही तुम्ही स्वतःचा शहाणा माणूस ही बिरुदावलीच गमावता हा झाला पहिला भाग पण लक्षात घ्या माणसाचं शास्त्रीय पूर्ण नाव आहे मॅन द होमोसेपियन सेपियन म्हणजे शहाणा आणि अतिशहाणा नाही शहाणा आणि अधिकाधिक शहाणा होत चाललेला माणूस म्हणजे वैज्ञानिक दृष्टिकोन आधुनिक अर्थाने आपल्या देशामध्ये कधी आला जगामध्ये कधी आला खरं म्हटलं तर आपल्याकडे चारवाका आणि बुद्धांच्या काळापासून प्राथमिक स्वरूपामध्ये कार्यकारण भाव अस्तित्वात होताच परंतु आधुनिक कालखंडाने आधुनिक अर्थाने वैज्ञानिक दृष्टिकोन आला युरोपमध्ये साधारणपणे चारशे ते पाचशे वर्षापूर्वी म्हणजे आपल्याला माहीत असेल की त्याला कोपरनिकस रेव्होल्युशन म्हणतात म्हणजे कोपरनिकसने पहिल्यांदा गणित मांडून असं दाखवलं की तुम्ही जरी म्हणत असला की सूर्य हा पृथ्वीभोवती फिरतो तरी पृथ्वीचं खरं तर सूर्याभोवती फिरतो आहे ही गोष्ट आर्यभट्टाने कोपरनिकसच्या आधी एक हजार वर्ष भारतात सांगितलेली होती मात्र ती आपण टिकवून धरू शकलो नाही पुढं नेऊ शकलो नाही आर्यभट्टाला मान देऊ शकलो नाही जवळजवळ एक हजार वर्षांनी कोपरनिकसनी ही गोष्ट सांगितली त्याच्याकडे युरोपमध्ये लक्षच देण्यात आलं नाही परंतु गॅलिलिओ निर्माण झाला आणि गॅलिलिओनी दुर्बीण शोधून काढली आणि त्याला माहीत होतं की कोपरनिकसचा सिद्धांत सत्त होण्यासाठी चंद्राला जशा कला आहेत तशा शुक्राला कला आहेत हे आपल्याला दाखवावं लागेल गॅलिलिओनी दुर्बीण शोधून काढली सोळाशे नऊ साली त्यावेळी तो एक अत्यंत क्रांतिकारी शोध होता दूर समुद्रामध्ये असलेली जहाजं जवळ आल्यासारखी दिसायची देशोदेशीच्या राजदूताने आपल्या राजाला असं कळवायला सुरुवात केली की या माणसाने असा विलक्षण शोध लावलेला आहे की आता शत्रूचं जहाज लांब असताना देखील आपल्याला जवळ आल्यासारखं दिसेल गॅलिलिओचं कौतुक झालं पण गॅलिलिओला एक दुर्बुद्धी झाली त्याने ती दुर्बीण वर आकाशाकडे वळवली आणि लोकांना दाखवायला सुरुवात केली की लोक हो बघा मी तुम्हाला दाखवतो चंद्र हा काही सुंदरीच्या मुखासारखा नाही आहे त्याच्यावर दर्याखोऱ्या आहेत लोक हो मी तुम्हाला दाखवतो सूर्य अमलानं नाही आहे त्याच्यावर काळे डाग आहेत लोक हो या आणि बघा मी तुम्हाला दाखवतो चंद्राला जशा कला आहेत तशा शुक्राला कला आहेत लोक हो या आणि बघा मी तुम्हाला दाखवतो चंद्र हा जसा पृथ्वीचा उपग्रह आहे तसं गुरु या ग्रहाला तब्बल तीन उपग्रह आहेत मला खात्री आहे की भाषण ऐकणाऱ्यांच्यापैकी बहुदा एकानेही किंवा फारच थोड्याने आज हे गुरूचे उपग्रह बघितलेले आहेत शुक्राच्या कला बघितलेल्या आहेत सूर्यावरचे डाग बघितलेले आहेत किंवा चंद्रावरच्या दऱ्याखोऱ्या बघितलेले आहेत हे चारशे वर्षापूर्वी गॅलिलिओनी सांगितलं पण गॅलिलिओचं कौतुक झालं नाही ख्रिश्चन धर्मपीठाचा सर्वोच्च गुरु म्हणजे पोप त्या पोपने गॅलिलिओला ख्रिश्चन धर्मपीठासमोर हजर राहण्याची आज्ञा दिली त्या पोपचं नाव होतं आठवा अर्बन तो गॅलिलिओचा मित्र होता तो स्वतः शास्त्रज्ञ होता गॅलिलिओ त्यावेळी आजारी होता आणि म्हणून गॅलिलिओने अशी विनंती केली की मी बरा झाल्यानंतर येतो पण शास्त्रज्ञ असलेल्या आणि मित्र असलेल्या पोपनी अशी आज्ञा केली की तू केलेला इतका गंभीर आहे गुन्हा की तुला जर येता येत नसेल तर साखळदंडाने जेरेबंद करून घोड्यावर टाकून तुला हजर करावं लागेल गॅलिलिओ व्हॅटकिनमध्ये पोचला ख्रिश्चन धर्मसभा भरली सगळे बिशप आणि कार्डिनल बसलेले होते पोप बसलेला होता समोर गॅलिलिओला उभं करण्यात आलं आणि गॅलिलिओवर दोन आरोप ठेवण्यात आले पहिला आरोप तू खोटारडा आहेस खोटारडा का तर आम्ही रोज बघतो की सूर्य पृथ्वीभोवती फिरतो म्हणून आणि तू मात्र सांगतोस की पृथ्वी सूर्याभोवती फिरते त्यामुळे तू खोटारड आहेस नंबर एक आणि नंबर दोन अधिक गंभीर आरोप म्हणजे तू पाखंडी आहेस पाखंडी याचा अर्थ खऱ्या धर्मश्रद्धेला न मानणार खरी धर्मश्रद्धा म्हणजे बायबलमध्ये लिहिलेली आणि बायबलमध्ये असं लिहिलेलं होतं आणि ते युरोपमध्ये सतराव्या शतकाच्या सुरुवातीपर्यंत शिकवलं जात होतं कि आकाशा की आकाशातल्या दयाळू दयाळूबापाने दिवसा माणसाला प्रकाश मिळावा म्हणून सूर्य आणि रात्री माणसाला शीतल चांदणं मिळावं म्हणून चंद्र अशी सूर्यचंद्राची दोन झुंब्रं आकाशामध्ये लटकावलेली आहेत आणि लक्षात घ्या युरोपमध्ये त्यावेळी विज्ञानाचा प्रसार जरी बऱ्यापैकी झालेला असला तरी युरोपमध्ये तेव्हा प्रमाणवाक्य मानलं जात होतं अरिस्टॉटल्स आणि असं म्हटलं जायचं की अरिस्टॉटल वॉज द मास्टर ऑफ ऑल हू नोज ज्यांना ज्यांना जे काही कळतं त्या सगळ्यांच्या बुद्धीचा समन्वय हा शेवटी अरिस्टॉटलपर्यंत जाऊन पोहोचतो अरिस्टॉटलने दोन कारणं सांगितलेली होती त्यापैकी एक होतं एफिशियंट कॉज म्हणजे कार्यकारण भाव शोधण्याचा प्रयत्न परंतु दुसरं होतं फायनल कॉज आणि फायनल कॉज होतं आकाशातल्या बापाची इच्छा आणि त्याला असं सा सांगण्यात आलं की तू बायबलच्या विरोधी बोलतो आहेस त्याच्यामुळे तू माफी माग अनेकदा अने मी असं विचारतो की तुमची माहिती काय आहे गॅलिलिओनी माफी मागितली का मागितली नाही आणि लोक बहुधा असं सांगतात सदिच्छेपोटी की गॅलिलिओनी माफी मागितली नाही इतिहास असं सांगतो गॅलिलिओनी गुडघे टेकले बिनशर्त माफी मागितली स्वतःच्या तोंडात मारून घेतला आणि म्हणला माझं चुकलं पुन्हा मी असलं वेडवंगाळ बोलणार नाही तुम्ही म्हणतात तेच खरं आहे सूर्यच पृथ्वीभोवती फिरतो आता आज पहिलीमधल्या विद्यार्थ्याला आपण हे शिकवतो की जरी सूर्य पृथ्वीभोवती फिरतो असं दिसत असलं तरी प्रत्यक्षात पृथ्वी सूर्याभोवती फिरते हे सिद्ध केलेल्या गॅलिलिओनी माफी का मागितली कारण त्याच्या आधी फक्त पंचवीस वर्ष ब्रुनो नावाच्या शास्त्रज्ञाला हेच बोलल्याबद्दल आणि बोललेले म्हणणं मागं न घेतल्याबद्दल खांबाला बांधून जिवंत जाळून मारण्यात आलेलं होतं गॅलिलिओची तेवढी हिंमत नव्हती गॅलिलिओनी माफी मागितली म्हणून तो कारावासाच्या शिक्षेवर सुटला शेवटची सात वर्ष तर तो आंधळा होता आणि त्याला एकांत कारावासाची शिक्षा देण्यात आलेली होती आपण विचार करा की का घडलं हे घडलं याचं कारण धर्ममार्तंडांच्या विरोधामध्ये गॅलिलिओ बोलत होता हे खरंच आहे पण त्याच्याहीपेक्षा खोल जाऊन जर आपण विचार केला तर आपल्या असं लक्षात येईल की गॅलिलिओ जगाचा नवा कार्यकारण भाव सांगत होता तोपर्यंत जगाचा कार्यकारण भाव एकच होता तो म्हणजे आकाशातल्या बापाची इच्छा आणि गॅलिलिओ म्हणत होता की आकाशातल्या बापाची इच्छा काय असेल ते असेल परंतु सूर्य हाच पृथ्वीभोवती फिरतो असं दिसणार आणि प्रत्यक्षात पृथ्वीच सूर्याभोवती फिरणार चंद्रही असाच फिरणार आकाशातल्या बापाची इच्छा काय आहे याच्याशी त्याचा काही या संबंध नाही त्यामुळे जगाला कार्यकारण भावाने आपल्या आजूबाजूच्या वास्तवाचा शोध घेण्याची एक नवी दिशा मिळाली आणि म्हणून उरलेल्या चार लाख नव्याण्णव हजार सहाशे वर्षामध्ये मानवी जाताची जेवढी प्रगती झाली नाही तेवढी माणसाच्या जातीची प्रगती ही गेल्या चारशे वर्षामध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन कळल्यामुळे झाली या सगळ्याचा संबंध आपल्या देशाशी आहे की नाही आपल्या देशाशी मला असं वाटतं की फार घनिष्ठ संबंध आहे कारण आपल्या देशामध्ये देशाच्या धार्मिक तत्त्वज्ञानामध्येच कर्मविपाकाचा सिद्धांत आहे कर्मविपाकाचा सिद्धांत म्हणजे या जन्मी मी जे काही सोचतो याचं कारण मी मागच्या जन्मी केलेलं पाप आणि या जन्मी मी जे काही चांगलं करीन याचं फळ मला मिळणार आहे पुढच्या जन्मी त्यामुळे मी संपूर्णपणे पराधीन बनतो आणि पराधीन बनतो म्हणजे बाकीच्या जगातल्या सगळ्या बँका म्हणतात आज रोख उद्या उधार आणि कर्मविपाकाची बँक म्हणते आज उधार उद्या रोख आणि याचं अजूनही आपल्या मनाच्या पटलावर किती गारुड आहे किती कौतुक आहे म्हणजे गदी माडगुळकरांचं गीतरामायणामधलं सुधीर फडकेने गायलेलं सगळ्यात लोकप्रिय गीत कुठलं दैवजात दुःखे भरता दोष ना कुणाचा पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा माय कैकयीना दोषी नसे दोषी तात राज्य त्याग कानन काननयात्रा सर्व कर्मजात खेळ चाललेला माझ्या पूर्वसंचिताचा पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा तर माझ्या हातामध्ये काहीच नाही आहे मला जे काही सोसावं लागतील ते प्राक्तन आणि प्रारब्धाचा खेळ आहे आणि हे माझं प्रारब्ध माझ्या मागच्या जन्मीतल्या पापावर ठरलेलं आहे म्हणजे मी मागच्या जन्मी काय केलं होतं हे कळण्याचा कुठलाच मार्ग नाही आणि मी या जन्मी काय केलं असता पुढच्या जन्मी मला काय मिळणार आहे हेही कळण्याचा मार्ग नाही म्हणजे खरं म्हटलं तर कर्मविपाकाचा सिद्धांत हा थेट कार्यकारण भावाच्या विरोधी जातो पण आजही परिस्थिती अशी आहे मुलगा जर शिकला चांगल्या मार्काने पास झाला ज्या ठिकाणी इंटरव्ह्यूला गेला तिथं पहिल्याच फटक्यामध्ये त्याला चांगली नोकरी मिळाली तर घरातले चा शिकलर लोक म्हणतात पोराचं नशीब चांगलं बरं का शिकलं रे शिकलं की लगेच चिकटलं आणि समजा मुलगा शिकला चांगल्या मार्काने पास झाला आईवडिलांनी नोकरीसाठी पैसे भरायची तयारी ठेवली आमदार खासदारांच्या चिठ्ठ्या चपाट्या घेऊन इकडं तिकडं फिरला आणि दोन चार वर्ष जर नोकरीच लागे ना तर घरचे लोक म्हणतात पोराचं नशीबच वाईट आम्ही सगळे प्रयत्न करतोय पण याच्या नशिबातच नोकरी नाही तर आम्ही काय करणार समजा मुलगी शिकली चांगल्या मार्कांनी पास झाली चांगल्या स्थळी दाखवली जिथं दाखवली तिथं पहिल्याच फटक्यात पसंत पडली कमी खर्चामध्ये लग्न ठरलं तर घरचे लोक म्हणणार पोरीचं नशीब चांगलं बरं का आईबापांना अजिबात त्रास दिला नाही आणि दोन चार वर्ष जर आईबापांनी चपला झिजवल्या आणि कुठं लग्नच ना तर म्हणणार काय मेलीला बाशिंग बळच नाही आम्ही सगळे प्रयत्न करतोय पण शेवटी कपाळावर नशिबाचा विवाहाचा योग लिहिलेला पाहिजे की नाही म्हणजे मी गमतीनं अनेकदा भाषणामध्ये असं विचारतो विशेषतः कॉलेजमध्ये की समजा दहा जणांची एक जीप आहे त्यातनं तुम्ही प्रवासाला निघाला आहे जीपला गंभीर अपघात झाला आणि त्यातले नऊ जण जखमी झाले आणि तुम्हीचं एकटे वाचला तर तुमचं आणि मग मुलं एक सुरात म्हणतात नशीब आणि मग मी असं म्हणतो की जीपला गंभीर अपघात झाला नऊही जणं बचावले आणि तुम्हीचं एकटे गंभीर जखमी झाला तरी तुमचं मग पुन्हा मुलं उत्तर देतात नशीब मग मी त्यांना गमतीनं असं म्हणतो की असं होऊ नये पण समजा आत्ताच्या या वार्षिक परीक्षेमध्ये विद्यापीठाच्या तुम्हाला अगदी कमी मार्क पडले आणि कमी मार्क पडल्यानंतर घरी जाऊन जर वडील ओरडले आणि असं म्हणाले की अरे तुमच्या शिक्षणासाठी आम्ही एवढ्या खस्ता खातो प्राध्यापक एवढे परिश्रम घेऊन तुम्हाला शिकवतात आणि तुम्हाला एवढे कमी मार्क कसे पडतात तर त्यांना आपण असं म्हणायचं की त्याचं पिताजी काय आहे की तुम्ही खस्ता खाणं तुमच्या नशिबात परिश्रम घेऊन शिकवणं प्राध्यापकांच्या नशिबात एवढे मार्क पडणं आमच्या नशिबात ज्याच्या त्याच्या नशिबाचा मामला म्हणजे लक्षात उलटं हे ठेवायला पाहिजे की माझ्या जीवनात जे काही घडतं त्याच्यामागे देव नाही त्याच्यामागे दैव नाही त्याच्यामागे नशीब नाही त्याच्यामागे प्रारब्ध नाही त्याच्यामागे संचित नाही त्याच्यामागे प्राक्तन नाही त्याच्यामागे कर्मविपाक नाही त्याच्यामागे मागच्या जन्मेतलं पापपुण्य नाही त्याच्यामागं माझ्या जन्मातला वेळ नाही माझ्या आयुष्यात जे जे काही घडतं त्या प्रत्येक कार्याच्या मागे कारण आहे आणि ते कारण मला शोधता येतं आणि मला शोधता येतं म्हणून ते मला, ये मला बदलता येतं त्याच्यामुळे तुम्ही जेवपर्यंत वैज्ञानिक दृष्टिकोन विसरता त्यावेळी तुम्ही स्वतःच्या जीवनाची सूत्रं दुसऱ्यांच्या हातामध्ये देता तुम्ही ज्यावेळी वैज्ञानिक दृष्टिकोन स्वीकारता त्यावेळी तुम्ही स्वतःच्या जीवनाची सूत्र स्वतःच्या हातात घेता आणि हे दीडशे वर्षापूर्वी महात्मा फुलेने सांगितलेलं आहे महात्मा फुलेने दीडशे वर्षापूर्वी असा प्रश्न विचारला की प्रत्येक लढाई मुहूर्ताच्यावर करणारी पेशवाई बुडली आणि कुठल्याही लढाईला मुहूर्ताच्या शिवाय बाहेर पडणारे गोरेसाहेब जिंकत गेले हे कशामुळे घडलं महात्मा फुलेने असा प्रश्न विचारला की आमच्या आया बहिणींची लग्न ही छत्तीस गुणाची पत्रिका जमून होतात आणि त्यांच्या कपाळी अकाली वैधव्य येतं आणि गोऱ्या मेडमिणी मात्र कुठलीच पत्रिका न बघता लग्न करतात आणि त्यांचे संसार सुखाने चालतात हे कशामुळे घडलं लक्षात घ्या दीडशे वर्षापूर्वी युद्धाचा अथवा वैधव्याचा रोकडा कार्यकारण भाव महात्मा फुले सांगत होते ज्यावेळी दोन सैन्य एकमेकाच्या समोर येतात त्यावेळी युद्धाचा निकाल हा त्यांचं शस्त्रबल किती आहे मनोबल किती आहे आणि सैन्यबल किती आहे याच्यावर लागतं ते आकाशामधले ग्रहगोल तारे आणि चंद्रसूर्य वारे कुठं आहेत याच्यावर लागत नाही कारण तसं असतं तर मुहूर्तावर लढाई सुरू करायला प्रत्येकाने पंचांगावरनं मुहूर्त काढून देणारे भटजी आपल्या लष्करामध्ये बाळगले असते किंवा महात्मा फुलेंच्या काळी तर सहा सात वर्षाची मुलगी आणि दहा वर्षाचा मुलगा अशी लग्न व्हायची सावित्रीबाईंचं लग्न दहाव्या वर्षी झालं तर त्या काळात तिला घोडनवरी म्हणायला लागलेले होते सहा सात वर्षाची मुलगी आणि सात आठ दहा वर्षाचा मुलगा यांची लग्न व्हायची बालमृत्यूचं प्रमाण आजही महाराष्ट्रात प्रचंड आहे त्यावेळी महाप्रचंड होतं अशा वेळेला महात्मा फुले म्हणतात तुम्ही लग्नाचं वय वाढवा तुम्ही बालमृत्यू रोखा तसं जर झालं तर छत्तीस गुणाची पत्रिका जमली वा न जमली तरी आमच्या आया बहिणींच्या कपाळी अकाली वैधव्य येणार नाही हे दीडशे वर्षापूर्वी ज्या महाराष्ट्रात सांगितलं गेलं त्याची आजची स्थिती अशी माझ्यावर विश्वास ठेवा जवळजवळ दर आठवड्याला मला महाराष्ट्रातनं कुठला तरी एक फोन येतो कधी मुलगा बोलतो कधी मुलगी बोलते कधी मुलाचे आईवडील बोलतात कधी मुलीच्या आईवडील बोलतात आणि प्रत्येक वेळेला तीच कथा असते म्हणजे मुलगा जर बोलत असेल आणि माझा मोबाईल वाजला आणि मी तो उचलल्यानंतर तो म्हणतो की हा दाभोलकरांचा फोन आहे का मी म्हणतो हो मग तो म्हणतो तुम्हीच बोलताय का मी म्हणतो हो तो म्हणतो तुम्हाला जरा वेळ आहे का मला तुमच्याशी सविस्तर बोलायचं आहे मी म्हणतो हो मला वेळ आहे मी हाच धंदा करतो तू बोल मग तो असं सांगतो की काय आहे की मी आय टीचा इंजिनियर आहे आणि मी एक मुलगी बघितलेली आहे आणि ती मुलगी मला आवडलेली आहे आणि ती मुलगी डॉक्टर आहे आणि मुलीलाही मी आवडलेलो आहे तिलाही माझ्याशी लग्न करायचा इच्छा आहे मग आमच्या घरचे गेले त्यांनी मुलीचं सगळं घरदार बघितलं पई पाहुणे बघितले नातेसंबंध बघितले ते सगळे त्यांना मान्य आहेत त्याच्यानंतर मुलीचे आमच्याकडे आले त्यांनी आमचं घरदार पई पाहुणे नातेसंबंध बघितले तेही त्यांना मान्य आहेत तर एवढं सांगून झाल्यावर मी त्याला म्हणतो माझा संबंध काय आला लग्न करून टाका ना तो म्हणतो डॉक्टर तिथंच अडचण आली ना एवढं सगळं लग्न ठरत आलं असताना आमच्या एका पाहुण्यानी उगीचच आमच्या दोघांची पत्रिका घेतली आणि एका ज्योतिषाला दाखवली आणि तो ज्योतिष आता असं म्हणतोय की हे लग्न अजिबात होता कामा नये कारण यांच्या पत्रिका इतक्या जुळत नाहीत इतक्या जुळत नाहीत आणि यांच्या पत्रिकेमध्ये मृत्यू खडाष्टक योग आहे त्यामुळे हा लग्न झाल्यानंतर सहा महिन्याच्या आत मुलगा किंवा मुलगी कुणाचे तरी एकाचा बाप नक्की मरण पावणार आता मी कॉलेजमध्ये बोलताना मुलांना असं विचारतो की असं जर तुमच्या बाबतीत सांगण्यात आलं तर तुम्ही काय कराल लग्न कराल का करणार नाही आणि त्यांना हेही सांगतो की मी उत्तर असं देतो की तुम्ही बिनधास्तपणे लग्न करा माझ्यावर विश्वास ठेवून मी तुम्हाला बॉन्डपेपरवर लिहून द्यायला तयार आहे की तुमच्या आईवडिलांना काही होणार नाही याचं साधं कारण असं की पत्रिकेच्या आधारे माझ्या जीवनातल्या होणाऱ्या घटनांचा भाव वर्तवणं याला काळीचाही आधार नाही हे निर्विवादपणे सिद्ध झालेलं आहे त्यामुळे पत्रिका काय सांगतात याच्यावर मला आवडलेल्या मुलीशी मी लग्न करायचं का नाही याच्यावर स्वतःच्या जीवनाचा निर्णय न अवलंबून ठेवणं याचा अर्थ स्वतःच्या जीवनाची सूत्र स्वतःच्या हातात घेणं त्यामुळे वैज्ञानिक दृष्टिकोन तुम्हाला एक नवी जाणीव देतो म्हणजे तो एक प्रख्यात शेर आहे तुम्हाला माहीत आहे का तो शेर असं म्हणतो खुदी को कर बुलंदीतना की हर तकदीर से पहिले खुदा बंदे को खुद पूछे बता तेरी रजा क्या है। खुदी को म्हणजे स्वतःला बुलंद म्हणजे आत्मविश्वास तुझा आत्मविश्वास तू तु एवढा प्रबळ कर की हर तकदीर असे पहले तकदीर म्हणजे नशीब की तुझं नशीब लिहिण्याची वेळ ज्यावेळी येईल त्यावेळी खुदा म्हणजे परमेश्वर आणि बंदा म्हणजे तो स्वत तुझं नशीब लिहिण्याची वेळ ज्यावेळी परमेश्वरावर जर आलीच तर खुदा बंदे को खुद पूछे तो परमेश्वर तुला स्वतःलाच विचारेल बता सांग बाबा तरी रजा आहे तुझी इच्छा काय आहे म्हणजे तुझा आत्मविश्वास तू एवढा प्रबळ कर की तुझ्या भवितव्याचं प्रत्येक अक्षर साक्षात तो परमेश्वर जरी असेल तरी त्याने देखील तुझ्या इच्छेप्रमाणेच लिहिलं पाहिजे जीवनाकडे बघण्याचा यशस्वी होण्याचा अधिक चांगला माणूस होण्याचा हा दृष्टिकोन म्हणजे वैज्ञानिक दृष्टिकोन जो आपण बाळगला तर स्वतःच्या जीवनामध्ये आणि समूहाच्या समाजाच्या आणि राष्ट्राच्या जीवनामध्ये एक आमूलाग्र क्रांतिकारक बदल घडू शकतो तो घडवून आणण्याचा संकल्प आपण करावा